पीएमसी मराठीवरती मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. सर्वांना सुप्रभात. मित्रांनो, आधी आपण एक छोटीशी गोष्ट ऐकूया आणि मग आपल्या ध्यानाला सुरुवात करूयात. एक राज्य असते, त्या राज्यामध्ये दर 5 वर्षांनंतर नवीन राजाची निवड केली जात असते आणि 5 वर्षांनंतर त्या राजाला अशा एखाद्या जंगलामध्ये पाठवले जाते जिथे कुठल्याही प्रकारचं जीवन नाही. म्हणजे इतकं घनदाट जंगलामध्ये त्यांना पाठवले जाते की तिथे त्यांना खाण्यासाठी राहण्यासाठी कुठलीही प्रकारची व्यवस्था तिथे नसते. आणि मग बऱ्याचदा त्या जंगलातले जे हिंस्र पशू असतात ते पशू त्या राजांची हत्या करतात. असा सर्व काही प्रकार त्या राज्यामध्ये होत असतो. तर त्या राज्यामध्ये त्या राज्याचा जो शेवटचा राजा असतो, म्हणजे त्याचे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला त्या जंगलात पाठवले जाते. त्यानंतर आता आपला पुढचा राजा कोण यासाठी तेथील प्रजा ही त्यांच्या राजाचा शोध घेत असते. तर त्या राज्यामध्ये एक अतिशय मेहनती आणि हुशार माणूस राहत असतो. तर मग सर्व लोकांना वाटते की हा मनुष्य आपला राजा होण्याच्या लायक आहे. तर सर्व त्याला सांगतात, विनवतात की तू आमचा राजा बन. तर त्या मनुष्याला ऑलरेडी हे सगळा प्रकार माहिती असतो की 5 वर्षानंतर त्याला अशा ठिकाणी पाठवलं जाईल की जिथे जीवन नाही, जिथे कोणत्याही प्रकारचं योग्य आयुष्य ते व्यतीत करू शकत नाही. त्यामुळे तो नकार देतो त्या गोष्टीला. परंतु लोक त्याचा पिच्छा सोडत नाही आणि खूप त्यांनी विनंती केल्यानंतर, खूप प्रार्थना केल्यानंतर शेवटी तो मनुष्य राजा बनण्यासाठी तयार होतो. तर तो तयार झाल्यानंतर आणि राजा झाल्यानंतर 3 दिवसांनी, तो राजा बनल्यानंतरच 3 दिवसांनी तो त्याच्या लोकांना विचारतो की तुम्ही माझे 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला कुठल्या जागी पाठवणार आहात किंवा कुठे मला सोडणार आहात. तर मग त्याच्या सेवकांना तो विचारतो आणि तो त्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर तो बघतो तिथे की आधीचे जे राजे होते तिथे त्यांचे मृतदेह पडलेले असतात, हिंस्र पशूंनी त्यांचा जीव घेतलेला असतो. आणि ते अतिशय घनदाट जंगल असते, तिथे कुठल्याही प्रकारचं राहण्याची व्यवस्था नाही की कुठल्याही प्रकारचं जीवन तिथे नसतं. मग तिथून परत आल्यानंतर तो राजा खूप विचार करतो आणि एक सुंदर अशी योजना तयार करतो. तो राजा सर्वप्रथम त्याचं पहिलं जे वर्ष असतं त्या पहिल्या वर्षामध्ये तो काय करतो की तिथे ती जी जागा असते तिथे जे राजांचे मृतदेह पडलेले असतात ते सगळे तिथून तो बाजूला करतो. आणि हळूहळू तिथील हळूहळू तिथे तेथील राहण्याची तेथील जे घनदाट जंगलं असतात, जी झाडं असतात ज्यामुळे ते खूप जंगल घनदाट वाटत असते की ते सगळी झाडं तो तोडून टाकतो. त्यानंतर हळूहळू तिथल्या तो जमिनीचे सपाटीकरण करायला लागतो. हे दुसऱ्या वर्षी तो त्या जागेवरती शेती करण्याचे काम चालू करतो. तिसऱ्या वर्षी तो तिथे राहण्यासाठी मोठमोठे बिल्डिंग तयार करायला लागतो जेणेकरून तिथे वस्ती तयार होईल. असं तो प्रत्येक वर्षी काही ना काही परिवर्तन तो त्या जागेमध्ये करत जातो आणि ती जागा अत्यंत सुंदर आणि राहण्यासाठी लायक अशी बनवतो. तर ज्यावेळेला त्याचे 5 वर्ष पूर्ण होतात तर तो त्याच्या लोकांना म्हणतो की चला माझे 5 वर्ष पूर्ण झाले तर आता मला तुम्ही मला जिथे सोडणार आहात ठरल्याप्रमाणे मला त्या जागी सोडा तुम्ही. आणि मग ते लोक म्हणतात की नाही, अजून तुझे 10 दिवस बाकी आहेत. तर लोकांना आश्चर्य वाटते की हा राजा 10 दिवस आधीच जाण्यासाठी एवढा उत्सुक का आहे. तर त्यांना काही ते लक्षात येत नाही. आणि मग 10 दिवसांनंतर त्याला एका हत्तीवर बसवले जाते, त्याला नवीन कपडे घातले जातात आणि त्याची मिरवणूक काढून त्याला त्याच्या त्या जागे सोडण्यासाठी तयारी केली जात असते. तर राजा खूप हसत असतो. त्या लोकांना खूप प्रश्न पडतो की अरे आजपर्यंत जेवढे राजांना तेथे पाठवले जात होते ते सर्व रडत होते, तर हा राजा कसा काय हसतोय. तर ते राजाला विचारतात की तू हसतो का आहेस. त्यावेळेला राजा म्हणतो की जेव्हा आपण जन्माला येतो आपण रडत असतो परंतु सगळे लोक हसत असतात. तर आपण असे काहीतरी काम केले पाहिजे की आपण हसत असले पाहिजे आणि आपल्या जाण्याच्या वेळेला आपण हसत हसतच गेले पाहिजे, असे आपण काहीतरी काम केले पाहिजे. लोकांना काही त्याची ही संकल्पना त्याची लक्षात येत नाही. आणि मग ते राजाला त्या ठिकाणी घेऊन जातात, सोडून देतात.
आता राजाने ऑलरेडी तिथे सगळं काही तयार केलेलं असतं, त्यामुळे त्याला तिथे जाण्यासाठी कुठलीही आपत्ती नसते. आणि त्याला माहिती असते की ती, आणि राजाने खूप सेव्हिंग केलेली असते की जेणेकरून तो ती जागा तयार करू शकला आणि तिथे आता त्याचा पुढचा उदरनिर्वाह तो अगदी व्यवस्थितपणे करू शकत होता. तर मित्रांनो, इतर राजांनी काय केले? जेव्हा त्यांना 5 वर्षाचा हा सुवर्ण काळ मिळत होता राजा बनून जगण्याचा, त्या काळात त्यांनी भोगविलासात राहिले. ते ऐश्वर उपभोगण्याचं काम केलं त्यांनी फक्त, कुठलंही नवीन कार्य केलं नाही. किंवा माझं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे हे माहिती असताना सुद्धा त्यांनी त्यासाठी कुठलीही तसदी घेतली नाही, कुठलंही कार्य केले नाही. परंतु ह्या राजाने त्याच्या ज्या सुवर्ण संधीचा, तो सुवर्ण काल होता, त्या संधीचा त्यांनी योग्य पद्धतीने फायदा घेतला, योग्य पद्धतीने त्याचा त्यांनी वापर करून त्यांनी त्याचं भविष्य हे अधिक सुंदर आणि चांगले बनवले. तसंच मित्रांनो, आपल्याकडे सुद्धा एक ट्रेंड आहे की आपलं संपूर्ण आयुष्य आपण अगदी छान आरामात घालवतो आणि जेव्हा उतार वयामध्ये येतो त्यावेळेला मग सर्व लोक अध्यात्माकडे वळतात. कारण का, त्या शेवटी शेवटी मग त्यांना परमेश्वराची खूप आठवण येते की अरे नी, आपण आयुष्यभर खूप असं केलं तसं केलं, चांगले वागलो वाईट वागलो किंवा जे काही केलं असेल ते, आणि मग आता शेवटी कुठेतरी परमेश्वराच्या सान्निध्यात राहायचे आणि परमेश्वराचे नाव घेत घेत कुठेतरी त्या गोष्टींचं मधुमुक्त होण्याचा प्रयत्न करण्यासाठी लोक अध्यात्माकडे वळतात. मग कोणी देवयात्रा करतात, कोणी पोथे पुराणं वाचतात, कोणी पारायणं करतात, म्हणजे ज्याला जसे शक्य असेल तो त्या पद्धतीने त्याची साधना चालू करतो. परंतु मित्रांनो, अध्यात्म या क्षेत्रामध्ये येण्यासाठी तुम्हाला उतार वयात जाण्याची वाट बघण्याची अजिबात आवश्यकता नाही. आत्ता तुमच्याकडे संधी आहे, आत्ता तुमच्याकडे वेळ आहे, त्या तुमच्या सुवर्ण वेळेचा तुम्ही तुमच्या साधनेसाठी, ध्यानासाठी तुम्ही वापर केला पाहिजे. कारण ध्यानातून तुम्हाला तुमचा जो विकास होणार आहे तो तुमचा सर्वांगीण विकास होणार आहे. तुम्हाला जीवन कसे जगले पाहिजे, काय आचरण केले पाहिजे, काय विचार केले पाहिजे, कुठल्या भावना आपण आपल्या कुठल्या भावनांविषयी आपण जागृत असलं पाहिजे, सजग असलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला ध्यानाद्वारे शिकवल्या जातात. ध्यानातून आपल्याला आपल्याला त्यांची अनुभूती मिळत असते. त्यामुळे मित्रांनो, आत्ता या क्षणाला ही माझी सुवर्ण वेळ आहे, ही माझी एक मोठी संधी आहे, ह्या क्षणाला मी ध्यान केले पाहिजे. हा वेळ माझा मी व्यर्थ घालवता कामा नये, किंवा उगीच काहीतरी टाइमपास करून त्या वेळेचा आपण अपव्यय करता कामा नये. तर आता तुम्ही जेवढा वेळ, जेवढं जास्त शक्य आहे, जेवढं तुम्ही ध्यान करणार ते एक प्रकारची तुमची सेव्हिंग असणार आहे, ते एक प्रकारची तुमची पुढच्या आयुष्यासाठी असणारी खूप मोठी तुमची पुढच्या आयुष्याची वाटचाल असणार आहे. म्हणून ध्यानासाठी किंवा कुठल्याही साधनेसाठी उतारवायची वाट न बघता आत्ता या क्षणाला आपण आपल्या ध्यानाकडे वळले पाहिजे. आणि हेच आपण आपल्या घरातील लोक, आजूबाजूचे लोक, आपला मित्रपरिवार सगळ्यांना आपण हेच सांगितले पाहिजे. तर चला तर मित्रांनो, आपण आपल्या ध्यानाने सुरुवात करूया. ज्यांनी चष्मे घातले असेल त्यांनी चष्मे काढून ठेवायचे आहेत, डोळे बंद करायचे आहेत, हाताची बोट एकमेकांना क्रॉस करायचे आहे, पाय एकमेकांना क्रॉस करायचे आहेत आणि शांतपणे संतपणे येणाऱ्या आपल्या प्रत्येक श्वासावरती लक्ष द्यायचं आहे.
आपला जन्म आणि मृत्यू यामध्ये एकच सत्य आहे, ते म्हणजे आपला श्वास. म्हणून आपल्या श्वासांसोबत राहायचे आहे, आपल्या श्वासांच्या बाबतीत सजग राहायचे आहे.
कुणीही डोळे उघडायचे नाहीयेत.
आपला श्वासच आपला खरा मित्र आहे, सखा आहे. आपण आपल्या मित्रासोबत आपल्या सख्यासोबत एकरूप व्हायचे आहे.
शेवटचा एक मिनिट कुणीही डोळे उघडायचे नाहीये. शेवटचे 10 सेकंद, 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाशपणे आपले दोन्ही हात हातांची तळवी आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहे. आणि शांतपणे डोळे उघडून आपल्या ध्यानाच्या स्थितीतून छानसं स्माईल करत बाहेर यायचं आहे. मित्रांनो, आपली प्रत्येक वेळ आपल्या श्वासाला ही श्वासाच्या बाबतीत आपण प्रत्येक वेळी सजग असलं पाहिजे. अगदी काम करताना सुद्धा जर आपण आपल्या श्वासांवर सजग असू तर आपण सतत ध्यानात आहो असे आपण समजूया. छान पद्धतीने ध्यान केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मी आभार मानते.